तू हो पुढे आता काय? अगं यश सर परीला भेटायला येत आहे घरी, तर ते म्हणाले एकत्र जाऊ. तुम्हा दोघांचं काय चाललंय ना तेच मला कळत नाही. काय चाललंय म्हणजे? काही चाललं नाही, ते फक्त परीला भेटायला येत आहे एवढंच. उगाच काहीतरी अर्थ काढून खरंच ना, म्हणजे एवढंच ना. हो बघा शिरीष हाय नेहा, तुम मुझे खाना बनाना सिखाओगे ना? यश को इम्प्रेस करना है. हाँ ठीक है, बहुत इजी है. काही इजी बिजी नहीं है. आणि काय गरज आहे का तिला शिकवण्याची? हे डोक्यात जाते हो माझ्या. शेफाली अगं हळू बोल, तिला ऐकू जात असेल ना. ऐकू दे ना, तिला कुठे मराठी कळतंय. आणि तू, तुला ना मी वॉर्न करते, सगळं असं भसाभसा सांगून टाकायची गरज नाहीये. यश सरांच्या पण मनाचा जरा विचार कर ना. जेसिका मॅडम, तुम्हाला यश सरांनी फोडे व्हायला सांगितले. तो उसने बोलू मैंने छेवा. बाय बाय. तिला मराठी पण कळतं का? हो, झालं काय, मी त्यांच्याशी इंग्लिश मध्येच बोलत होतो, पण समीर सरांनी मला सांगितलं त्यांना थोडं थोडं मराठी कळत. आता सरांनी सांगितलं म्हटल्यावर मराठीतच बोललं पाहिजे ना. ऐकलंस म्हणून मी तुला सांगत असते, तुला कुठे काय बोलायचं ना कळतच नाही. आता तिने ऐकलं असेल आणि तिला वाईट वाटलं तर? मी निघते. कुठे जातेस? तिने जर काय समीर सरांना सांगितलं तर समीर सर उगाच माझ्यावर डापरतील. नाही नको, मी निघते. बाय. ये भी आ रहे है साथ में? भाई ने घर छोड़ना है. ड्राइवर तो दे, आई विल ड्राइव. अरे पण का? उसको घर में कुछ प्रॉब्लम हुआ था तो मैं उसको जाने दिया. अरे वाई आर यू डूइंग शहाणपणा यार. अरे एचआर डिपार्टमेंट या एडमिन से कहती तो दूसरी गाड़ी अरेंज हो जाती ना. या एग्जैक्टली. पर मैं हूं ना, यश नोज माई ड्राइविंग. हाँ, बहुत बार लॉन्ग ड्राइव पे गया है, रोमांटिक में लॉन्ग ड्राइव. हिचा प्लान काहीतरी भलताच दिसतोय. इट्स ओके, मी ऑटो नी जात. नेहा नाही, अगं तुला लगेच सोडतो, थांब ना, बस ना, ये प्लीज. ट्रान्सिट लाईक ऑल डेज. नेहा, जेसिका एवढं सगळं जे बोलते ना, एवढं सगळं काही घडलं नाही. ती कधी कधी इमोशन मध्ये ना खूप जास्त बोलून जाते. नाही घडलं असं पण नाहीये, घडलंय पण एवढं नाही जेवढं ती सांगते. हे असं भारतात चालत नाही. आणि एक हाताने गाडी चालवली ना तर मी पोलिसांना बोलते. मी कुठे एका हाताने चालवतोय? माझे दोन्ही हात स्टेअरिंग वरच असतात की. हो दादा, तुम्ही नका काळजी करू, तुम्हाला नाही बोलत आहे. तुम्ही निवांत दोन हाताने चालवा, नाहीतर खरंच पोलिसांना बोलवतील. या कसं आहे दादा, म्हणजे आपल्यासाठी एखादा व्यक्ती आपली प्रशस्त गाडी सोडून आता रिक्षा मधनं आपल्यासाठी येतोय असं म्हटल्यावर कुणीतरी जरा स्माइल तरी देत ना. म्हणजे कंपल्सरी काय नाहीये, कळलं का? काही कंपल्सरी नाहीये, पण दिलं तर जरा बरं वाटेल. म्हणजे एखादा माणूस एवढा त्रास सहन करतोय. मग कशाला करतोय त्रास सहन? नको करू, जा तुझ्या त्या मोठ्या गाडीत. हवं तर फोन करते मी समीर सरांना. काही गरज नाहीये, मला आवडतं रिक्षाने फिरायला.
तू सांग, तू स्माइल देणार आहेस की नाही? रिक्षात उडी मारू सांग. नाही ना, मी उडी मारतो हे बघ. हे काय करायला लागले तुम्ही? मच्छा खाली थांबवली तर खबर काय करतोस तू? वेडास का? पडला पडला तर काही झालं तुला? तर ओ दादा, नाही आता जरा सावकाश आरामात जाऊ द्या. हां नेहा, जेसिका माझा भूतकाळ आहे. तो कसा होता, काय होता, चांगला होता, वाईट होता, या सगळ्या गोष्टींना आता काहीच अर्थ नाही. ते नॉट इम्पॉर्टंट एनी लॉंगर. पण तो जर का असा अचानकपणे आपल्या समोर आला तर माणुसकीच्या नात्याने आपण आपली जबाबदारी पार पाडायला नको का? मी फक्त तेवढंच करतोय बस. आणि तसंही सगळे असं म्हणतात की भूतकाळापेक्षा आपल्या समोर आता आपल्या ताटात काय वाढून. मराठीच ना? मराठी कशाला गर्दील? हॉलिवूडचा असणार. तूच हिरोईन आहेस का त्यात? मम्मी ती हिरोईन नाहीये. अगं पण केवढी गोरी आहे ती. असू दे ना. अरे कुठलं महागडं क्रीम वापरत असणार ती? अगं पण कोणतं क्रीम वापरते ते विचारलं पाहिजे ना माझ्या गुड्डीला देता येईल जरा. अगं पण कशाला पाहिजे? हॅलो हॅलो, आय अध्यक्ष हियर. तुम्हाला ना सदानकडे पुढे पुढेच करायचं असतं. मग पुढच्या वेळेस तुम्ही व्हा अध्यक्ष. नको ग बाई, एवढा वेळ आहे कोणाकडे? यू पिक्चर हियर? नाव काकू, तिथे ती पिक्चर करायला नाही आली आहे. मग अरे येड्या, तिना आपल्या नेहाताईकडे आली आहे. आपल्या नेहाकडे? मग सांगते काय मी तुला. आपल्या नेहाची ओळख फार मोठी आहे हो. अरे म्हणजे आपल्याला आपल्या घरच्या सारखी. सेल्फी? वाय नॉट. अरे काय गोंधळ चाललाय रे? या कोण? काका, आपल्या नेहाताईकडे आलीये. हो हॅलो, आय एम बंडू काका, नेहाज नेबर. नाईस टू मीट यू. ओ सेम हियर. नेहा इज लाइक डॉटर टू मी. हाउ डू यू नो नेहा? मैं यश के दोस्त हूँ. हिंदी हिंदी बोलते? मला माहिती हिंदी बोलते. अरे थांबा रे जरा एक मिनिट. यश कोण? हो काका, यश. यश यशवर्धन चौधरी, नेहाताईचा बॉस. धाव दे, चल जाऊया. ओ काका, मी आणले दिला बाहेरून, मग मीच आत घेऊन जाणार. असू दे, चल. काय गोंधळ चाललाय इकडे? आता बोला. अग ही नेहाला भेटायला आली आहे. नाव काय म्हणत? व्हॉट्स युअर नेम? जी जेसिका. ओ तर जेला नेहाला भेटायचंय. मग तुम्ही काय तिची ओटी भरायला चाललाय? हे कोण आहे? नोबडी. नोबडी का? घरात या, मग बघते तुमच्याकडे. खाना बनाना शिकने के लिए तो मैं आया, लेकिन एड्रेस समीर बताया. Why are you so quiet? शांत शांत हो? नहीं, वो सोच रही थी क्या बनाऊं. So let's decide together. Hi cutie, how are you? What is your name? परी. आई, he's foreigner का? बाहेर सगळे बोलतायत. हो, यशची मैत्रीण. आपल्याकडे का आलीये? Who is she? Is she your neighbor? No, my daughter. माझी मुलगी आहे ती. तो उसका फादर कहाँ आहे? ते आम्हाला सोडून गेली. तुम यहाँ क्या कर रही हो नेहा?
नेहा ही इथे काय करते आणि तुझा चेहरा असा का दिसतोय? आर यू ऑल राईट? हो. काही बोलली का ही तुला? कॉन लेट्स गो लेट्स गो. आय एम सॉरी, तिला असं न सांगता इकडे यायला नको होत. ऐसे बिना बताया नाही आना चाहिए था. जेसिका कम ऑन लेट्स गो. आय एम रियली व्हेरी सॉरी नेहा, हे परत असं नाही होणार. जेसिका दिस इज फायनल, कम ऑन लेट्स गो. ओके बहीण, बाय. सॉरी नेहा, आय एम रियली सॉरी. यश ऐक ना, सॉरी, तिला असं न सांगता इथे यायला नको होत. मला तुझ्याशी बोलायचंय. बोल ना. का वागतोयस तू तिच्याशी असं? ती तुझं पहिलं प्रेम आहे. तुला कळतंय ना मी काय बोलतीये ते? तुझ्यासाठी ती अगदी योग्य आहे यश. काय बोलतोयस तू निया? तुला माहिती आहे माझं तुझ्यावर. चुकतोयस तू यश. आपल्या दोघांमध्ये जे काय होतं ते ती तुझी तरजोड होती यश. जेसिका तुझं पहिलं प्रेम आहे यश. आणि तुझं पहिलं प्रेम तुझ्याकडे परत आलंय. प्रत्येक जण इतकं नशिबवान नसत यश. तुला कळतंय का तू काय बोल? हो मला कळतंय. प्लीज तिला माफ कर. तुम्ही एकमेकांसाठी बनलेले आहात. तू तिच्याशी लग्न कर यश. प्लीज. नेहा. हा मॅम, तुम्ही या ना, आत या ना मॅम. चपला बाहेर काढाल प्लीज. हो, आणि खूप महत्वाचं. यशला ना मी माझ्या मुलासारखं वाढवले लहानपणापासून. खूप प्रेम करते त्याच्यावर. ऍक्च्युली तुझ्यावरचा रागही त्यामुळेच होता. मला वाटत होतं की तूही त्याच्या पैशांच्याच मागेस. पण आता मला कळतंय ना की तसं नाहीये. तू झालं गेलं विसरून जा. त्यामुळे ना मला सतत त्याची काळजी वाटत असते की कोणी चुकत नाहीये ना तो, कोणी फायदा घेत नाहीये ना, कोणी दुखवत नाहीये ना त्याला. लहानपणापासून ना असं तळहाताच्या खोडासारखं जपलंय त्याला. थोड्यात तेल घालून लक्ष ठेवलंय त्याच्यावर. पण ह्या जेसिका मला ना त्याचं हेल्पलेस होणं, रडत बसणं नकोय आता. मी तुला खरंच सांगते, मागच्या वेळी ह्या सगळ्यातून बाहेर पडायला खूप वर्ष लागली ग त्याला. तो कसा सावरलाय ना त्याचं त्यालाच माहिती. आणि आता ती पुन्हा आली का? हे बघ, तू माझं एक काम कर. मला माहितीये यश जर माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचं ऐकत असेल ना तर ती तू आहेस नेहा. नेहा तू ना माझ्या यशला ते जेसिका पासून वाचव. तिचा प्लॅन आहे ग काहीतरी. ती फसवणार आहे ग माझ्या यशला, मला माहिती. आणि मी तुला सांगते, यावेळी जर माझ्या यशचं काही बरवाईट झालं ना तर मी नाही ग स्वतःला माफ करू शकत. मॅम तुम्ही शांत व्हा, रडू नका. मी पाणी आणते. पाणी.
खरं सांगू तर तुम्हाला वाटते तेवढी वाईट नाहीये जेसिका. सिग्नेचर हवे होते. अगं सांग ना, आम्हाला काही कळतच नाहीये यातलं. नेहा, सॉरी, थँक्यू. या ना, काय चाललंय सगळं? गोड दिसतेय. अगं तिला आपल्यासारखं तयार व्हायचं होतं. मी फक्त एक एक मिनिट. आपल्यासारखं नाही, तुझ्यासारखं. अगं ती यश सरांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करते. तू मूर्ख आहेस का गं? तुला एवढंही कळत नाही का? ती तुझा फायदा घेतेय आणि तू तिला हेल्प करतेस. मी फक्त एका चांगल्या व्यक्तीचं भलं व्हावं म्हणून प्रयत्न करते. मग यश सरांचं काय? त्यांचं प्रेम आहे तिच्या. कोण म्हणाला तुला? मी म्हणतीये. मॅडम, ड्रेस फार छान वाटतो तुम्हाला. थँक्यू थँक्यू. त्यांना मराठी कळतं थोडं थोडं. वा 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 वा. मॅडम, आज जर तुम्ही कोणाला सांगितलं की इथून खाली उडी मारा, कोडी हसत हसत मारेल. सांगताय काय ना? अभी नहीं, अभी नहीं, अभी बैठ जाओ बैठ जाओ. अभी अंदर है, कोई कोई बात नहीं, कोई देख नहीं रहा. अच्छा मुझे एक बात बताओ, जब वो ये ड्रेस तुम्हें दे रही थी तब उसकी रिएक्शन क्या थी? मतलब वो बहुत रो रही थी, गुस्से में थी, ये ड्रेस देना नहीं चाहती थी, क्या था? मतलब आई एम श्योर चिडचिड तर खूप झाली असणार, यु नो. हा ड्रेस देऊ की नको असं काहीतरी झालं असणार. आज आज डब्यामध्ये पण तिने मिरचीची भाजी आणली असणार. पण मला ठसका लागला सगळ्यात आधी पाणी पण तीच आणून देणार. तुम उसे से इतना प्यार करते हो तो इतना ना तक क्यों? इसीलिए तो, ताकि उसके दिल में जो है वो चीज भी बाहर आ जाए. वो जो दिल की बात है वो होंठों तक आ जाए, इसीलिए सब चल रहा है. एक बात बताओ, उसको आंखों में पानी तो था पर बिल्कुल गुस्सा नहीं था. पुन्हा त्याच त्याच चुका करत राहतो.
किती वेळा सांगितलंय मी तुला, आपल्याला जेवढं झेपेल ना तेवढंच करावं ना आपण. युजलेस. गुडनेस. अडवती ना. मी कशाला? कशाला म्हणजे ती वर गेली तिकडे तर केतन आहे ना. चुकिंग पिटा. हा थँक्यू. हो तुम हर रोज वो भागने के लिए जाती हो? हाँ, मुझे भी कुछ टिप्स दो ना एक्सरसाइज के लिए, मुझे भी तुम्हारे जैसा फिट दिखना है. बात में दिया चलेगा? अरे जैसिका हाय. वो तुमने नाश्ता और खाना क्या है टेस्टी बनाया था, फैंटास्टिक. यानी मैंने तब नहीं टेस्ट किया था, बाद में किया तो इट वॉज वंडरफुल. अच्छा सुनो ना, वो आज का खाना भी तुम बनाओगे प्लीज? हाँ श्योर, व्हाई नॉट. शाल लेके आती हूँ. कोई जरूरत नहीं, ऐसे ही खाना बना दो. चलो चलो. कीडिंग. हाँ मैं आती हूँ, बाद में बात करते हैं. अरे नहीं, फिर बाद में बात करेंगे रूम में. वो क्या है ना, तुम किसी से भी कुछ भी बात करोगी ना तो तुम अपने रूम में करोगी. मैं समझ गई. ओह नो नो, उसकी बातों पे ध्यान मत देना. तो क्या करके आती हूँ? ओह नो जैसिका वेट. हेलो नेहमी आपल्या अकलेचं प्रदर्शन मांडलंच पाहिजे का? अहो पण बहिणी, मी फक्त विषय वाढवत होते ना. तिला संशय आला असता तर. काय यशला शोधताय? हा नाही. ओके, टेल मी डिझाईन कसं वाटतंय? कसल्या डिझाईनचं सर? अहो पत्रिकेचं. कोणाची पत्रिका? काय कमाल करताय नेहा तुम्ही, लग्नाची पत्रिका. यश वेड्स जेसिका. वाव, कसं वाटतंय? सी, लग्न तर थाटातच व्हायला पाहिजे, म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग आणि डेस्टिनेशन एंगेजमेंट सुद्धा. देशा परदेशात व्ही आय पी येणार, अशी छान हेलिकॉप्टर मधन पुष्पवृष्टी होणार, जग असं बघत राहिलं पाहिजे. काय सोहळा असेल जेसिका आणि यशच लग्न. आउटस्टँडिंग. न भूतो न भविष्यती असा सोहळा होईल. सगळ्या जगाच्या लक्षात राहील असं एक लग्न होईल आणि अशी एंगेजमेंट होईल. आफ्टर ऑल यशवर्धन चौधरी यार तो. पण या सगळ्याच्या आधी यश जेसिकाला एक एंगेजमेंट रिंग देऊन प्रपोज करणार आहे आणि त्या इव्हेंटची सगळी तयारी एक सिन्सिअर एम्प्लॉय म्हणून तुम्हाला करायची. सगळ्यांना लक्षात राहायला पाहिजे, इथून पुढे कुठलीही एंगेजमेंट असेल, कुठलाही प्रपोज सेरेमनी असेल, तरी लोकांनी म्हटलं पाहिजे की नाही तयारी करेल तर फक्त नेहा. कराल ना तुम्ही? मला नाही जमणार. नाही म्हणजे मला खूप काम आहे म्हणून. तुम्ही शेफालीला नाही तर कारतोंडे सरांना सांगा. अहो असं काय बोलताय नेहा तुम्ही? तुम्ही नाही का म्हणालात, यशला म्हणालात ना की जेसिका तुझ्यासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर आहे. तुम्ही नाही का अगदी त्यांच्या लग्नाची वकिली वगैरे करत होतात, मग आता असं का बोलताय तुम्ही? नाही नाही नेहा, हे ठरलंय, ही सगळी तयारी तुम्हीच करायला पाहिजे. खरं सांगू का, मला ना कधी कधी यशचा हेवाच वाटतो. किती प्रेम करणारी माणसं आहेत त्याच्या भोवती. आजोबा आहे, मी आहे, जेसिका आहे आणि तुम्ही. बरोबर बोलतोय मी. बार बार फोन मत करो, मेरे काम जल्दी होने वाले हैं. याश ने शादी के लिए हाँ बोला है. शादी करके मैं इमीडिएटली डिवोर्स लूंगी. हम तो कितना पैसे मिलेगा? बहुत. फिर हम चाहिए तो शादी कर सकते. राज बड़ा दिन बाद में. लव यू हनी.
मी म्हटलं होतं तसंच झालं. नाही मला माहितीच होतं की ही मुलगी काहीतरी प्लॅन करून आली. गुड वर्क येतन. फॅन्टास्टिक. सो हे सगळं तुम्ही मला मोबाईलवर पाठवताय राईट? येस मॅम. वन मोर थिंग, ही गोष्ट कुठेही लीक होता कामा नये, नाहीतर त्याची तुम्ही काळजी करू नका मॅम. हे आमच्या पॉलिसीमध्येच आहे. येस, थँक्यू सो मच. कुठे चालली तू? जेसिकाला बाहेर काढवला. आपण तिला बाहेर काढणार नाही हो. हे काम ज्याचं आहे त्यानेच करावं ना. कोण नाही हा काम? मी प्रयत्न करतो. एक अरे चल ना. अरे काय कमाल यार, तू अजून अंथरुणात आहेस. वाजलेत किती बघ, चल लवकर. नाही अरे मला थोडस आज जरा फीवरिश वाटतंय. बघू मला जरा काय. बघू नको, काही बघू नको. तू खर तर लांब जवळ येऊ नको, तुला पण त्रास होईल. समीर अंग दुखतंय, छातीत जरा मळमळत आहे, छातीत धडधडत आहे. अच्छा, तू मी तर म्हणतो 4-5 दिवस मी जरा आरामच करतो आता. समीर 4-5 दिवस तू पण लांब राह, नाही तर तुला पण प्रॉब्लेम होईल. ताप आलाय ना तुला? हो खूप. तापीने पाय काळवणले तुझे. ओ बना, तू जा समीर, 4-5 दिवस आपण नको भेटूया. ठीक आहे, आता काय नेहाला येऊ नको म्हणून सांगायला लागणार. मी सांगतो नेहाला, ती फोन करून विचारत होती पत्ता वेळ, पण ठीक आहे मी तुला सांगतो कॅन्सल म्हणून. नेहा विचारत होती काय? काय विचारत काय होती म्हणजे? हे बरं नाही तुला, हे ब्लेझर घालून पायात बूट घालून. मी म्हणजे तसं थोडं बरं नव्हतं. काय 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 काही वाटत वगैरे नव्हतं. मी आलो ना म्हणून नाटकं केली असतो, बरोबर ना? अरे तू येतोस आणि काहीतरी नवीन प्लॅन आहे, नवीन आयडिया आहे, सगळं सुरू होतं. मला भीती वाटायला लागली त्या गोष्टीची आता, म्हणून मला जरा हे. बास झालं नाटक सगळं कळलंय मला आता. चला. पण नेहा काय काय होईल? काही नेहाचा वगैरे फोन आला नव्हता, मी फेकलं ते. मीच उलट तिला केला होता वेगळे ठिकाण सगळं सांगायला. तरीच ती एवढी चिडली होती. नेहा चिडली होती? मग भांडी बिंडी फेकत होती ती. बास, अरे हेच तर कन्फर्मेशन आहे, नेहा 100% येणार. आणि ती येऊन काहीच नाही बोलली तर? तिला बोलावंच लागणार. म्हणजे काही नाही, तू फक्त आता आवर ही तापीची लक्षणं सगळी बाजूला काढून फेक. वा काय आजारपण आहे राजांचं. अंगात कोट, कपडे घातले, पायात बूट आहे. हो जरा तेव्हा थोडस असं वाटत होत. मुली बघायच्या कार्यक्रमाचं आजारपणच आलं एकदम.
चला चला आवरा आता हे काय हे करून झोपलायस तू बटन सगळी उघडली आहे मी करतो सर काय इन सुद्धा कशी कर अरे मग काय यार कमाल झाली तुझी काही करायची गरज नाही इतका उशीर असतो का अरे या पॅलेसच्या भिंती फार वासात आहे हल्ली काय कॉफी ठेवा ती कॉफी ठेवा आणि जा तुम्ही जा सॉरी सॉरी हे यार हिला अशीच वेळ काय सापडते यार तू काय करत असतो बसून उठ अरे मी बटन लावत होतो यार बटन काय मी लावू शकत नाही बटन अरे तू उशीर करतो यार लावत होतो म्हणे तू शेफाली खरंच मूर्ख आहेस कशाला उगाच बडबडतेस तू नेहा काय आता परी एवढी आहे का तिला काही कळत नाही ती तिचं डिसिजन स्वतः घेऊ शकते उगाच कशाला बडबडतेस ती बघ ना ऐकतच नाहीये तू समजव ना तिला काहीतरी प्लीज मी काय समजू तिला हेच की छान मस्त आहे क्लिप छान आहे तुझ्या आज जास्ती बोलू नको तिचा मूड नाही तू जास्ती बोललीस ना तर तुला आणि मला धपाटे भेटतील जागा व्यवस्थित सांगितली होतीस ना अरे मैंने सब बोला था आणि वे अरे वो भी बोला है ते बोला ही मग का आली नाही अजून तुझं बोललो होतो आज कॅन्सल कर रे म्हणून अरे गरज नाहीये ब्रो काही कॅन्सल करायची सगळं नीट होईल जेसिका आपने नेहा को बोला था हां बाबा देखा बोला था टेंशन घेतो यार मलाही त्रास देतो काम करू जरा जवळ जा तिच्या कशाला अरे मी सांगतो की ऐकत जा काय करतोस तू अरे फोटो काढायचा यार फोटो कशाला काढायचाय अरे नेहाला पाठवायला नेहाला कशाला पाठवायचा एंगेजमेंट कुणाला करायची मला मग तिला फोटो पाठवला तर तिला त्रास होईल ती धावत पळत येईल म्हणून पाठवायचा यार तू जरा जवळ जा बरं काय शोक सभेला उभा आहेस का यार कम्फर्टेबल यार आता एक काम कर हात ठेव अरे अरे बघा ती तर उत्साहातच आहे अरे आप नाही यार यश तू हात ठेव नाही रे तिला नाही आवडणार अरे तिला आवडत येते अरे हिला ना नेहाचं बोलतोय मी आणि हे ठीक आहे हा एवढं ठीक आहे आणि आता स्माईल कर अरे यार किती कृत्रिम आहे यार हे थोडं नॅचरल स्माईल कर ना यार काय यार नेहमी मला इमोशनल ब्लॅकमेल करत असतो तू प्लीज स्माईल कर यार हा परफेक्ट गुड जॉब जेसिका आपका रेम्युनरेशन बढ़ाना पड़ेगा माझ्या आयुष्यात जे घडतंय ना ते घडू दे मी तर म्हणतो एकदा तर घडून जाऊ निदान रोज विचार करून करून माझी जी घुसमट होते ना ती तरी नाही होणार मी आज नेहाला हे बोललो ती काय विचार करत असेल मी नेहाशी असा वागलो तिला काहीतरी वेगळं तर वाटलं नसेल ना नेहा माझ्यावर चिडली आहे का उद्या बोलेल का रागवेल का नाही बोलणार का काय चाललंय खेळ चाललाय का सगळा आणि मला सांग रोज का आणते का तू माझ्यासाठी डबा बरं आणते का आणते मी जर का नाही खाल्ला तर रुसतेस का रागवतेस का चिडतेस का माझ्यावर तुला काय करायचंय काय एवढा विचार करतेस माझा काय एवढी जवळ येतेस माझ्या का माझ्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करतेस तू ती जर का माझे पैसे घेऊन पळणार असेल ना तर पळू दे तिला तुला काय करायचंय तुला काय एवढा त्रास होतोय तुझी का तळमळ होते कारण माझं प्रेम आहे तुझ्या खूप प्रेम करते मी तुझ्या तुझी काळजी करणं तुझ्यासाठी जुळणं हे जर तुला प्रेम वाटत असेल ना तर हो तू सोबत असताना
याची मला कसली भीती नसते. तुझ्याशिवाय नाही जगू शकत यार. किती उशीर केला स्नेहा, मी खरंच तिच्याशी लग्न केलं असत तर शक्यच नाही. होऊच दिलं नसतं. तुला माहितीये आजोबा असं म्हणतात की माझी आणि तुझी रेशीम गाठ बांधली गेली. आय प्रॉमिस यू माझी तुझी रेशीम गाठ कधीही सुटू देणार नाही. आई आई काय झालं पायाला? हा लागलं का? हो बाळा पाय मुरगळला. चल आई आज मी खूप मजा केली. काकांनी ना मला एक स्टोरी सांगितली. काकांना लास्ट एंड माहिती नव्हतं. मग काकूंनी सांगितलं एंड. आज तुझं लक्ष नाही आहे दरवाजाला लॉक आहे. ड्राइव्ह करताना मेसेज करत नाही आहेस ना? डोंट वरी, ड्राइव्ह करताना मेसेज करत नाहीये. गाडी बाजूला थांबून करतोय. या स्पीडनी घरी कधी पोहोचणार? आई मला नाही उघडता येत. अरे दे शिकायला पाहिजे ना पण आता तू. माहित नाही पण घरी पोहोचण्यापेक्षा उद्या परत ऑफिसला यायची घाई आहे मला. आई मला पण सांग ना जोक. जोक? तू जे मोबाईल वर जोक वाचते ते जोक नाहीये तो. मग तू का असते? ते ऑफिस मध्ये उद्या किती वाजता पोहोचायचं ना, ते ऑफिसची काम आहेत. चल तू आता चल पटकन आवरून घे. मग मी तुझ्यासाठी वांग्याचा भरीत करते. झोपलीस का? नाही. तू अजून जागा कसा? मला झोपच येत नाहीये. तू? झोपायचा प्रयत्न करते. तूही झोप. सायलेंट वर ठेवते ना तरी उठेल. जागेपणीच आयुष्य स्वप्नवत वाटतंय. झोप येणार तरी कशी? कधी एकदा सकाळ होते आणि ऑफिसला येतो असं झालंय. ही रात्र तर जरू दे. हिला एकटं सोडून कसं चालेल?
तुला जे असेल ते फेस करायला आवडतं ना, पुढे काय होईल कसं होईल ह्याची काही एन्झायटी नसतेच. मला माहिती आहे पुढे सगळं छानच होणार. अग परी, किती वेळ फोन बघतीयस? मला ओरडतेस ना, मग तू का रूल तोडतीयस? परी अग, ते ऑफिस चं काम होत ग. सकाळी ऑफिस ला जायचं ना, मग तू झोप आता. फोन दे ना, झोपते मी. नाही. हा मागवायचा, एकदम लेटेस्ट फॅशन आहे. तू ना एकदम जबरी दिसशील, एकदम टकाटक. काय बोलतेस तू? अग जबरी टकाटक छान मस्त दिसशील. मागू? नाही हा नको. तू दुसरा बघ ना, दुसरे पण खूप खूप छान छान आहेत बघ. आई. हा बाळा, तुम्ही दोघं इकडे काय करताय? मी आईसाठी ड्रेस बघते. मी पण एक ड्रेस बघितलाय. कसा वाटला ड्रेस? छान आहे बाळा, पण नको. नेहा, काकू, नेहा हे बघ. काकू तुम्ही, माझ्या ठेवणीतल्या साड्या आहेत. ही बघ किती सुरेख रंग आहे ना, आणि ही बघ हिचे काठ पदर खूप सुंदर आहेत ग. काकू साड्या खरंच खूप छान आहे, पण मला खरंच नको. का ग बाई? अजून नक्की हवंय तरी काय? हाय गुड्डी. हॅलो नेहाताई. काय काकू, बरे आहेत ना? हे गुड्डी, हे बघ, हे दुकानातून घेऊन आलं, हे बघ. थँक यू. काय यार, हे बघ ना, तुझ्यासाठी ड्रेसेस आणलेत. हा छान आहे ना? हा बघ. अग, तीन नेहा मावतेरी याच्यात, केवढा मोठा आहे. दुसरा बघ ना. हा बघ, हा छान आहे. हा बघ. बाकीचं आणायचं राहिलाय का? नाही म्हणजे खाली काहीतरी ह्याच्या घालायचं असेल ना. हो नाही नाही, हा ह्याला मिनी फ्रॉक म्हणतात, हा एवढाच असतो. नेहाताई असे कपडे घालते का? हा जरा डोकं वापरायचं ना स्पायकी. सॉरी बोलून काय उपयोग आहे स्पायकी? तिला ऑफिसला जायचंय, त्यात उशीर झालाय, आणि आज तिला कपडे चूज करायला जमत नव्हतं म्हणून तुझी मदत मागितली ना, पण तू पण मातीच खाल्ली यार. कुठे अगं, त्याला कशाला ओरडतीये? नाही मेन्शन नॉट, हे आपलं नेहमीच आहे. तू टेन्शन नको घेऊ, मी आता जातो आणि हे ड्रेस बदलून आणतो. नेहा, ए नेहा, काय घालायचं ते ठरवलं का? काकू तुम्हाला कसं कळलं? कसं म्हणजे, मी सोसायटीची अध्यक्ष आहे ना, मग मला माहिती नसणार का? हे बघ, हा मी माझ्या साड्या आणल्या. अगं नेहा, साडी कुठे? नेहाला तर ड्रेस आवडतो ना. कधी कधी आपल्याला रोज तेच कपडे घालून कंटाळा येतो, मग काहीतरी वेगळं मिळालं तर बरं वाटतं. बघ ना, एखादा ड्रेस आवडला तर घाल ना आज. सर राजीनामा तयार आहे माझा, मी तुम्हाला पाठवतो, सही करून ठेवा. राजीनामा म्हणजे? राजीनामा कशासाठी? कशासाठी? सकाळी सोडून आलास ना मला एकट्याला, मग संपली मैत्री, मैत्री संपली, काम संपलं, चाललोय मी. ए तुला 50 फोन केले होते मी, कळलं ना? मिस्ड कॉल असतील बघ 50. एक फोन दाखव मला. तुझा फोन स्विच ऑफ होता, लागला नाही म्हणून मला घाईघाईने यावं लागलं ऑफिसला. आणि ही वेळ आहे तुझी ऑफिसला यायची? अरे सगळी कामं खोळंबली आहेत तुझ्यामुळे, कोण येणार लवकर ऑफिसला? आय एम सॉरी सर, आय एम रिअली व्हेरी सॉरी सर, पण माझ्या पामरामुळे कामं खोळंबली आहेत सर, मला कल्पना नव्हती. मस्करी करू नको, माझं डोकं ऑलरेडी फिरलंय. नाही नाही सर, दिसतच आहे, पण कारण काय सर? नेहा येणार नाही यार ऑफिसला, मेसेज करून सांगितलं मी आज येत नाही, ह्याला काय अर्थ आहे? मी एवढं सकाळी उठून घाई घाईने तयार होऊन पळत आलो इकडे ऑफिसला, आणि ही. अच्छा, म्हणून मला आज एक गोष्ट मात्र माहिती होती, ती आज प्रत्यक्षात पाहण्यात आली माझ्या. काय? हेच की देव ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या वागण्याप्रमाणे बरोबर सगळं देत असतो,
म्हणजे बघ ना, सकाळी आपण रोज एकत्र ब्रेकफास्ट करतो, आपण एकत्र ऑफिसला येतो, आपण काय केलं सर, मला टाकून आला तिकडे. तसंच आज इथे चित्र पाहायला मिळतं, नेहा आपल्याला भेटलीच नाही, गेली सोडून. उगत काही बोलणं कळलं ना, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तिथं. हो प्रॉब्लेम झाला असेल, बरोबर आहे सर. पोरगी आयुष्यात आली की तुम्हाला आता मित्राचा पॉइंट ऑफ व्ह्यू चुकीचा वाटतोय, तुम्ही आता तिची बाजू घेणार. पाहतोच ना रे देवा, इतकी मला दया, म्हणजे स्वतःची बघतोच ना भगवंता, कुठेच तू, तुझं लक्ष आहे की नाही. डोकं फिरवू नको माझं, कळलं ना, ऑलरेडी मूड ऑफ आहे माझा. काय चाललंय शिफाली, तुम्हाला नॉक करून आत येता येत नाही का? ऑफिस आहे की मस्करी आहे? हा कोणी कधी येतं कधी जात, काय अर्थ आहे काय गोष्टीला? सर काय फाईल, फाईल मला पण दिसते उचलली फाईल की आणली माझ्यासमोर. सगळी कामं मीच करायची का शेफाली? तुम्ही काय करणार आहात मग? आम्ही किती वेळा सांगितलं मला पेपरलेस वर्किंग पाहिजे म्हणून, ह्याच्यामध्ये अजून डेटा एंट्री झाला नाही. व्हॉट इज दिस? काय सॉरी सर, आता घेऊन कुठे चाललात? माझ्यासाठी आणलेलं फाईल ठेवा, ती बघतो मी काय करायचं ते. सॉरी सर, सॉरी सर. तुम्ही जरा कॉफी चालू होतं हा, कॉफी मला जरा कॉफी दे बरं सुरेश. शेफाली प्लीज डोंट माइंड, ते थोडं नेहा आल्यामुळे चिडचिड झाली. ओके तुम्ही काळजी करू नका सर, मी बघते काय. ठीक आहे, आता तुम्हीच काय ते बघू शकता म्हणून सांगितलं. ओके आधी हे वादळ शांत करू, मग पुढचं पुढे. ओके वादळ सर, वादळ कुठे आले? खूपच घाईत होते हा सर आज, अगदी वाघ मागे लागल्यासारखे. पाहा मी पण बघितलो. काय चाललं, काय विचारते मी, काय चाललंय? ते सर घाईत होते ना आज, म्हणून काय म्हणून गॉसिप करताय? त्याच्याच घरात राहून त्याच्याबद्दल गॉसिप करताय तुम्ही, लाजरी वाटत तुम्हाला? त्याच्याविषयी बोलताना जर मला कोणी आढळलं ना यापुढे, तर कामावरून काढून टाकणार सगळ्यांना. कामाला आउट, आउट, युजलेस इडियट. हाय विनी, व्हॉट्सअप. मग आता आपण हाय बाय मैत्रिणी झालोय का? तसं नाही वहिनी, मोठी वहिनी. तुझ्यापेक्षा मानाने पैशाने आणि अकलेने मोठी आहे मी, एवढं लक्षात असू देत. आणि मला एका कामात मदत केलीस म्हणजे आपली बरोबरी होत नाही हे कळण्या इतकी तरी अक्कल बाळक जमलेस. हो वहिनी, म्हणजे मला तसं नव्हतं बोलायचं, ते म्हणजे आपलं. हो वहिनी, कसला भारी प्लॅन बनवला होता हो तुम्ही, कसल्या हुशारीने तुम्ही त्या जेसिका नावाच्या बॅगला घराच्या बाहेर अकलून दिलं. हॅलो, मी सिमी बोलते, माझा नंबर आहे हा. हो मॅम, माझ्याकडे आहे तुमचा नंबर, बोला ना काय झालं. खर तर मी तुझं कौतुक करायला तुला फोन केला होता. थँक्यू सो मच, तुझ्यामुळे शक्य झालं अगं हे सगळं. काय, डोंट बी सो हम्बल नेहा. अगं तू होतीस म्हणून तर आपण जेसिकाला घालवू शकलो ना. आय कॅन टेल यू, तू माझ्या यशच्या आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवलंयस. तू नसतेस तर काय झालंयस त्या विचाराने रात्रभर झोपू शकले नाहीये मी, माहिती का. थँक्यू, थँक्यू फॉर बिईंग देअर फॉर माय यश. त्यात काय एवढं मॅम, मला जे योग्य वाटलं ते मी केलं. तरीही हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं नेहा. ए ऑफिसमध्ये अस ना ग, खूप काम असेल तुला. आय वोंट टेक मच ऑफ युअर टाइम. ओके, गेट बॅक टू युअर वर्क, बाय. बहिणी नेहा काय म्हणाली? नाही म्हणजे मी आपलं सहज विचारलं. एकदा नेहा या घरात आली की झालं. राजकुमाराचा जीव असलेली मैना माझ्या मोठीत, तिची किल्ली मी फिरवत राहीन आणि नाचेल माझा यश. नेहा तू माझा रिमोट कंट्रोल असणारेस. खरंच असं होईल ना? काय तेच ज्याचा तुम्ही विचार करताय ते. मी काय विचार करते? असं काय वहिनी, आता इतके दिवस झाले मी तुमच्या बरोबर ह्या घरामध्ये राहते, मला काही तुमच्या मनातलं साधं ओळखता येणार नाही. हो मला तर थोडं थोडं आहे ना तुमच्या मनातलं कळू लागले, आणि तुमच्या एक्सप्रेशन्स वरून ना मला गोष्टी ओळखू यायला लागल्या. छान,
सी ती आपल्या समोर येत नाहीये ना, आपण जायचं तिच्या समोर. तर जायचं तिच्या घरी? ना ना, घरी नाही रे, आपल्याला माहित नाही ना ती कुठे आहे. तुला माहितीये का? नाही. मग माहिती काढायची कशी? काकूंना फोन करतो आणि विचारतो. अरे हॅलो काकू, यश बोलतोय. काकू नाही, परी बोलतीये. अरे बच्चा, तू इथे काय करते? म्हणजे आई? आई तर आज आई म्हणाली मी फ्रेंडची गंमत करणार आहे. आई तर काय? काय नाही, आईचं आणि माझं सिक्रेट. हो, आईचं आणि तुझं सिक्रेट. हो. आणि फ्रेंडचं काय? त्याला एकटं पाडणार तू? असं कुठे म्हणाली मी? बर, मला सिक्रेट नको सांगू तू, पण आई घरी आहे की नाही एवढं सांग ना. बर, मला असं वाटत की आई जर का घरी असती तर परी आईला मदत करायला घरी थांबली असती. हो की नाही? बिकॉज परी इज अ गुड गर्ल. बरोबर ना? बरोबर. म्हणजे आई बाहेर गेली, बरोबर? बरोबर. आणि आई परीला सोडून इकडे तिकडे कुठेही जात नाही, म्हणजे ती ऑफिसला गेली आहे. बरोबर. तीन बरोबर आन्सर्स दिले माझ्या फ्रेंडने. तू सुद्धा माझ्यासारखा हुशार आहेस. तुला माहितीये आता आम्हाला परीक्षा असणार. ठीक आहे ठीक आहे, तू अभ्यास कर, मी तुला डिस्टर्ब नाही करत. ऑल द बेस्ट. बाय बाय. म्हणजे भास नव्हता. मजा येते ना मला त्रास द्यायला. कोणी बघत नाही. मजा येते ना तुला मला त्रास द्यायला. मी कुठे त्रास देते? रिअली? म्हणजे तू एवढा त्रास देतो, एक दिवस मी दिला तर काय बिघडलो? तर काय बिघडलं ते काय सांगू तुम्हाला मिसेस चौधरी. तुम्ही दिसला नाही ना, काही सुचत नाही हो मला. म्हणजे मी असतो ऑफिस मध्ये, पण माझं मन तुम्हाला शोधत सगळीकडे भटकत राहत. कुणाशी बोलावं असं वाटत नाही, काही ऐकावं असं वाटत नाही. हा गोडवा मॅजिक वाला स्माईल मिस करतो मी. डोळ्यातली चमक आणि गालावरच्या लाजऱ्या रंगाने आता कुठे आयुष्य थोडं रंगू लागलंय. रंगू द्या की. तुमच्या अशा एक दिवस न दिसण्याने या गरीबाचं किती नुकसान झालंय काय सांगू तुम्हाला. मला प्रॉमिस कर ना, प्रॉमिस कर की तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस. माहिती नाही हे सगळं. म्हणजे त्यांना विचारून त्यांची वेळ घेऊन लग्नाचं सगळं ठरवायला लागेल आपल्याला. अरे काका रिलॅक्स. हे बघ, इतकी घाई करायची काही गरज नाहीये. का? आत्ता कुठे आम्ही मनातलं बोललोय. आम्हाला दोघांनाही थोडासा वेळ हवा. हो, पण लग्न तर करायचंच आहे ना. बर बर, ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला दोघांना वेळ हवाय ना, घ्या. एकमेकांना वेळ द्या, समजून घ्या. पण खरं सांगू, लग्नाचा डिसिजन हा आयुष्यातला सगळ्यात मोठा डिसिजन असतो. आणि खरंच यशमी खूप खूप खुश आहे. खरंच आता तुझ्यासाठी म्हणून कोणतरी घरात असणार आहे. तू पसंत केलीस म्हणजे मुलगी 100 नंबरी सोनं असणार. खरंच चला आता आज 2 पेक जरा जास्तीच आहेत. ठीक आहे बघ, काय ना, सुखात पण तीच असते आणि दुःखात पण तीच असते. दीदी बघ कशी करते, ती फोनवर असली ना ती नेहमी अशीच करते.
लग्ना से क्या करती थी? हाँ के प्रॉब्लम है का? माइट नहीं का गो? कारण माझे आई पण सध्या अशीच आहे. मोबाईल वर बघते आणि एकटे एकटे हसते आणि मला एकही जोक सांगत नाही. जेवताना झोपताना माझा अभ्यास घेताना सतत मोबाईल बघत असते. मी काय बोलले तर मलाच रागवते आणि फोन आला की हळूहळू बोलते. माझी आई तर फोन खूप जोरात बोलते. बापरे इथलं सांगायला गेलो हळू बोल तर माझ्यावरच ओरडते. आई जेवण बनवते तर मोबाईल बघते. एकदा चपाती करते एकदा गॅसवर टाकते तर मोबाईल बघते. माझी आई तर टीव्ही बघतानाही मोबाईल बघते. एकदा इकडे बघायचं इकडचा ब्रेक लागला की तिकडे बघायचं. बघ गुड्डी दीदी कशी वेड्यासारखी करते. तिला देवाने दोन कान आणि एक फोन दिला. तिचा फोन तर बॉडी पार्टच झालाय. किती बोलते नाही फोनवर. माझी आई पण खूप बोलते फोनवर. आता पण ती फोनवर असणार. हॅलो हॅलो ओजस, मी तुला एक जोक पाठवलाय. हो ठीक आहे तो जोक बघते मी. हॅलो आवडला का जोक? खूप आवडला. आता मी तुला रोज जोक पाठवत जाईन आणि मी पण रोज आई सारखी असत जाईन. मी माझ्या आई सारखं मध्येच टीव्ही मध्येच मोबाईल बघत जाईन. मध्येच टीव्ही आणि मध्येच मोबाईल. मी म्हणायच त्याला कस शी बाई मला नाही जमणार. नाही जमणार नाही जमणार नाही जमणार. आय आता हे काय नवीन काय करायचं इच आय नाही जमणार मला. तू कधी आलीस ग? तू जेव्हा जोरात नाही 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 म्हटली तेव्हाच मी आली. काय झालं? काही नाही ऑफिसचं काम होत. परी मी निघते मला उशीर होतो. मला आज यायला उशीर होईल. हा काकू येतील. बाय बाय. आईला वाटते की मी मोठी झाली. नीट रा काकूंना त्रास देऊ नको. नीट अभ्यास कर वेळेवर जे असं काहीच नाही म्हणाले. देवा काय चाललंय इच तू समजावून आईला. आज खूप काम आहे. कॉपी ठेवली आहे सर. थँक्यू. आपण परत कधी जाऊया ना? नाही पण तू संपव ना काम मग निघूया. तू सांग कधी निघायचं. एकत्र नको जाऊया. तू आधी जा मी नंतर येते. का? थंड होईल सर कॉफी. घेतोय मी कॉफी. हे बघ तस बर दिसत नाही ना. म्हणजे तू आधी जा मी नंतर येते. कळेल ना आणि खूप काम आहे. ठीक ठीक आहे रिलॅक्स. मी पुढे जातो. म्हणजे काय तिकडे तुला रिसीव्ह करायला पण कोणीतरी असलं पाहिजे. एवढं पण काही नाहीये. नाही ना मग एकत्र जाऊया. मी बाहेर जाऊन थांबतो. तू काम झालं की ओके दॅट्स इट. नको ना. काय बोलायचंय ते लक्षात आहे ना? ओके बहिणी तुम्ही चिंचाळ्याला काय झालं? अशा अचानक आलं तुम्ही? घाबरले ना मी. गड घाबरायला जाऊ. ह्याच्या पुढे ना काम करताना आजूबाजूला लक्ष ठेवायचं. काय लिखाण काय चाललं?
माहिती आहे ना, मोबाईलच्या कॅलेंडर मधून ना मी मुहूर्त शोधून लिहित होते. मुहूर्त कशासाठी? आता आपलं यशच लग्न असेल ना, मग मुहूर्त नको का शोधायला? अहो म्हणजे त्यानुसारच आपण पुढची कामं करणार ना. कपडे, दागिने, आमंत्रण देणं घेणं, अहो एक ना दोन हजार कामं असतात लग्नाची. मग अशी ऐनवेळेस काय आपण कुठे धावाधाव करणार बरं? वा एकदम कामाला लागलीस तू मिथिला. हो हो म्हणजे तुमच्या एकटीवर पडायला नको ना म्हणून. आपण लग्नाची बोलणी करायला कधी जाणार हो? बोलणी इतक्यात? लग्न यशच, पण गुडघ्याला बाशिंग बांधून तू उतावीळ झालीस असं का वाटत मला? म्हणजे कम ऑन मिथिला, चल रिलॅक्स. आता कुठे त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली? त्यांच्या प्रेमाचा गोडवा थोडा मोरू दे, एकमेकांची सवय होऊ देत ना त्यांना. कस कुठे लगेच लग्नाच्या बंधनात वगैरे अडकवतेस? त्यांना थोडं एन्जॉय करू देत ना. अय्या खरंच की माझ्या लक्षातच नाही आलं. वहिनी तुम्ही किती रोमॅन्टिक आहात. तो पण हो ना रोमॅन्टिक, थोडी सेन्सिबल पण. प्रेम जेवढं जास्त गहिरा तेवढा जास्त घाव गहिरा. प्रेम ना थोडस मुरलं पाहिजे म्हणजे मग त्याची वाट लावताना मज्जा येते. म्हणून म्हणते मी तुला रिलॅक्स, गाई करू नकोस तू. उडू देत ना दोघांना उंच आकाशात. निघालीस का ग? निघाले नाही. नाही कुठे काय? काय चाललंय? काय नाही. तुमचे हे जे काही आखो ही आखो मी इशारे चाललंय ते मला कळणार नाही असं वाटतंय का तुला? चल आवरून घेऊ, निघायचंय ना तुला. काय आवरायचंय? डेटला ना तुम्ही चाललाय मॅम, वर मलाच विचारताय काय आवरायचंय. मी तुला तयार करते, तू चल. अगं पण हे तू चल. हो लग चल जरा उसी बहाने
संवार लूं। कांद्याचे साले त्याचे मी चिरलेला कांदा टाकला मी काय झालं मी कामात माझा अभ्यास दे ना तू आधी होमवर्क कम्प्लीट कर मग करते होमवर्क कालच केला तर अभ्यास दे ना परी तू आधी आवरून घे मग करू अगं काय करतेस तुझं जेवण बनवत पण लक्ष नाही आता चटका बसला ना सारखा आपला फोन मला बोलते फोन वापरू नको आणि तू कशी बघते ठीक आहे नाही बघणार फोन मध्ये ओके चल दे परी हे काय अहो हे ना आपल्याकडून नेहाच्या घरी पाठवायचं सामान आहे कोणी ठरवलं रीत भात असते वहिनी नाही म्हणजे ही रीत भात आपण करायची की नाही हे कोणी ठरवलं कसं आपलं तुझं तूच ठरवलंयस म्हणजे आपण मागणी घालायला जाताना रिकाम्या हाताने जायचं अहो जाताना काहीतरी घेऊन जायचं असतं वहिनी शेवटी आपण चौधरी आहोत म्हणजे आता हे तू मला सांगणार आहे तसं नाहीये बहिणी पण आता नवीन सून ही तर या घरात यायला तयारच आहे ना पण तू सासू बनायला तयार आहेस का हो तयार नसायला काय झालं मी तयार आहे हे असं नुसतं नटून तटून सासू होणं नाही ग म्हणजे बघ आता फॉर एक्झाम्पल समजा म्हणजे तुला तिला काहीतरी काम सांगायचं पण ते सांगताना तू खूप रुबाब दाखवतेस तिचा सासूरवास करतेस असं वाटायला नको तर तू हे कसं करशील बहिणी मी गोड बोलून काम करून घेईन म्हणजे कसं बघा अगं ऐकलंस का तू चहा किती छान बनवतेस माझ्यासाठी एक कप चहा बनवून आणशील प्लीज मुळमुळीत बोललीस ना तर तिला तोंडावर नाही म्हणे मग इकडे माझ्यासाठी एक कप गरम गरम चहा बनवणार हे असं वागलीस ना तर मग ती साते सरळ नवऱ्याकडे यशला जाऊन सांगेल ना ती की या माझ्याशी उद्धटपणे बोलतात कसंही वागतात नाही 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 असं झालं तर गडबड होईल ना तेच म्हणते की सासू बनणं इतकं सोपं नसतं म्हणजे आपल्या पुढच्या पिढीतल्या मुलीला आपल्या मुठीत ठेवायचं तिला आपल्या ताब्यात ठेवायचं धाकात ठेवायचं म्हणजे ना हुशारी लागते मला एक सांग की तुझ्या सुनेने तुझ्यापेक्षा साधी साडी नसावी असं तुला वाटत असेल तर कसं सांगशील आता हे कसं सांगायचं म्हणजे मी तिला ही साडी नेस असं म्हणून दाखवू की मग तिने साडी नेसल्यावर त्याच्यापेक्षाही भारी साडी नेसून येऊ तुला तिला रागवायचं असेल तर कसं रागवशील रागवू कशाला बहिणी पण मी काय म्हणते म्हणजे मी तिच्याशी असं रागवून का बोलायचं म्हणजे नॉर्मल बोलू शकते ना मी तुम्ही नाही का तिच्याशी चांगलं बोलत मी तिच्याशी चांगलं बघते कारण मी यशची मोठी आई या मॅडम या इथे बसा इकडे हो यश सरांच्या केबिनच्या समोर ऑर्डर आहे तशी ठीक आहे मॅडम हे का
एक काय ऑर्डर है मैडम। ठीक है। मैडम काय आणू का चहा कॉफी? नाही काय नको। सुरेश हे घेऊन जा प्लीज। Thank you.